तर मुंबईतला मोठा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. टाटासारख्या मोठ्या कंपन्यांकडनं टेंडर मागवायला हवी होती असंही त्यांनी म्हटलंय. अदानींकडे असं काय आहे, विमानतळ कोळसा सर्व ते हाताळू शकतात असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते, कळलं का? आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण ते हाताळू शकतात, कोळसा पण ते हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी ते हाताळू शकतात. आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोक ह्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती, डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं, तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही.